नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कनेक्ट दिलसेच्या 13व्या एपिसोडमध्ये मी शिवम शहाजी दोरतले आपलं सहर्ष स्वागत करतो, पावर्ड बाय यमझोन इंडिया। तर आपण बाकीचं न बोलता, जसं आपण लाईव्हच्या वेळेस गप्पा मारायचो लाईव्ह, ते न करता आपण आज थेट आपल्या आजच्या गेस्टकडे बोलूया। आजचे जे आपले गेस्ट असणार आहेत, त्यांचं नाव आहे डायरेक्टर शिवाजी कचरे। त्यांचं एक 20 वर्षाचं लॉंग एक्सपिरियन्स राहिलेलं आहे टी व्ही इंडस्ट्रीमध्ये, आणि त्यांनी आत्तापर्यंत 4000 जास्त फिक्शन अँड नॉन फिक्शन टी व्ही सिरियल एपिसोड्स डायरेक्ट केलेले आहेत, आणि त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या टी व्ही सिरियल्सचे जे टी व्ही चॅनल्स आहेत, जसे की ई टी व्ही मराठी, कलर्स मराठी, परत झी मराठी, असे वेगळे वेगळे टी व्ही चॅनल्ससोबत त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आत्तापर्यंत। तर आपण त्यांच्याकडे बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची स्टोरी कशी राहिलेली आहे आणि त्यांचे कसा अप्रोच आहे इंडस्ट्रीकडे। तर पहिली गोष्ट, सगळ्यात पहिला प्रश्न जो आपला डिफॉल्टचा प्रश्न होता प्रत्येक गेस्टसाठी, तर तो सर असा आहे की तुमचं लॉकडाऊन आणि तो काळ लॉकडाऊनपासूनचा कसा राहिला, काय शिकायला मिळालं किंवा तुम्ही कसा यूज केला तो वेळ। पहिल्यांदा शिवम थँक्यू तुला म्हणतो, कारण तू मला इथे बोलवलंस आणि असे अनुभव शेअर करण्याची मला संधी दिलीस आणि नवीन लोकांबरोबर ह्या प्रेक्षकांबरोबर जॉईन करण्यासाठी मला संधी दिलीस त्याबद्दल। खरं तर आयुष्यात कधीच आपण कोणा विचार केलेला नव्हता की असा एक पॉज आपल्या आयुष्यात येणार आहे। खरं तर माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये किंवा लहानपणापासून इतका मी एके ठिकाणी इतका वेळ बसण्याची पहिलीच वेळ आहे। आय थिंक सगळ्यांनाच सगळ्यांच्याच वाट्याला आलेली ही पहिली वेळ आहे। ह्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत बेसिकली। फायदा मला जास्त मिळाला कारण मला तो पॉज हवा होता। बरेचदा कसं असतं की तुम्ही सतत काम करत राहता, वेगवेगळे प्रोजेक्ट करत राहता, त्या अनुषंगाने तुम्ही शिकत असताच पण तुम्हाला वेगळं शिकण्यासाठी ती स्पेस नसते। वेगळ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे तुम्हाला तो वेगळा वेळ काढणं जे आहे ते मिळत नसतं। बरोबर। तर ह्या लॉकडाऊनमुळे मला बऱ्याच गोष्टी नव्याने शिकण्यासाठी मला संधी मिळाली। म्हणजे मला ज्या ज्या गोष्टी अपग्रेड करायच्या होत्या, म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये मी एडिटिंग पण करतो, डायरेक्टर आहे, मी कॅमेरा नवीन शिकलो आहे। आणखीन आत्ता जे बदललेला सगळा हे आहे, म्हणजे आता सोशल मीडिया जास्त पुढे आलेला आहे, यूट्यूब आहे, वेगवेगळे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत, हे सगळं नव्याने शिकायला मला संधी मिळाली, वेळ मिळाला। मला वाचन करायला वेळ मिळाला बेसिकली, मला तो जास्त आवडणारा पार्ट आहे। आणि मी बरेच सिनेमे असे खरेदी करून ठेवलेले होते, मला तो छंद होता की वेगळे सिनेमे आपल्या आपल्याकडे असले पाहिजेत, लायब्ररीत असले पाहिजेत, पण ते वेगळं काढून मला बघण्याचा जो स्पेस पाहिजे तो मला मिळाला नव्हता। ह्या लॉकडाऊनमुळे तो मिळाला। मी सपाटून फिल्म पाहायला सुरुवात केली, वर्ल्ड सिनेमे, मराठी सिनेमे, हिंदी सिनेमे, आपल्या बाकीच्या जे प्रांतिक सिनेमे आहेत ते सगळे सिनेमे जे मी ठरवलेले होते, ज्याचे बघत होते, मी वेगळ्या फिल्म फेस्टिवल्समध्ये जाऊन मी फिल्म बघितलेले आहेत, पण त्या अभ्यास म्हणून एक फिल्म बघणं मी सुरुवात केली। जनरली आम्ही फिल्म बघताना कसं बघतो की एक फिल्म पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून पाहतो, नंतर त्याचा अभ्यास सुरू करतो की ओके हा सीन कसा केला असेल, याचं ओपनिंग कसं असेल, म्हणजे स्क्रिप्ट मध्ये असा असेल तर मग तो कॅरेक्टर त्यांनी कसं उभं केलं असेल, कॅमेरावर काम कसं आहे, लाईट कसं झालेले आहेत, कॅमेरा मुवमेंट कशी आहे, ह्या सगळ्याचा एक वेगळा अभ्यास पुन्हा दुसरा प्रिव्ह्यू करत असताना होत असतो। तो स्पेस हवा असतो आणि ती त्यात मजा येते। मग आमच्या नोट्स असतात की काय असतात, मग हा अँगल चांगला वाटला, तो वेगळा कॉपी करत नाही, पण ऍटलिस्ट ते एक रजिस्ट्रेशन होतं की ह्या माणसाने चांगलं काय काम केलंय, आणि डिरेक्टर म्हणून किंवा त्या टीमने ते सगळं प्रोडक्ट किती छान आपल्याला चांगली स्टोरी सांगितली आहे कशा पद्धतीने करेक्ट, आणि सगळ्या माध्यमातून कले, म्हणजे खरं तर सिनेमा आहे माध्यम असं आहे की सगळ्या कला तिथे तुमच्या मिक्स होतात, सगळ्या कला एकत्रित येतात, खूप कलाकार एकत्र येतात, कलाकार कला म्हणजे त्याच्यामध्ये संगीत आहे, गाणं आहे, नाच आहे, अभिनय आहे, इकॉनॉमिक्स आहे, सगळं आहे, सगळं एकत्रित येतं एक स्टोरी सांगत असताना। तर ह्या सगळ्याचा अभ्यास मला करायला मिळाला। नव्याने काही गोष्टी पुन्हा मी यूट्यूब आणि ह्याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकत गेलो, कॅमेरा अँगल, लेन्सेसनी स्टोरी आपण कशी सांगू शकतो, लेन्स वेगवेगळ्या कॅमेराने वापरल्यामुळे काय फरक पडतो वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे ह्याचा मला फायदा मिळाला। परत मी ह्या त्या काळामध्ये 5-1 महिने मी मेडिटेशन पण शिकलो, ज्याला ते माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतात, श्वासावर नियंत्रण करून आपल्याला शांततेत बसायचं 15-20 मिनिटं जितकं तुम्हाला होऊ शकेल इतकं, त्यांना मला फायदा झाला नक्कीच, कारण मला ते
जे खरं आजूबाजूला सतत सगळ्या निगेटिव्ह गोष्टी त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये न्यूज येत आहेत, वातावरण निगेटिव्ह होतं, करेक्ट, लोक मरत आहेत, हे होत आहेत, ते होत आहे, सातत्याने निगेटिव्ह निगेटिव्ह ते भय आपल्यापासून. तर त्या सगळ्यापासून मला एक हे मिळालं आणि खऱ्या अर्थाने स्ट्रगल होताच, कारण ऑलमोस्ट वॉज काहीच मिळकत नाही, काही नाही, आपण घरी बसलो हे एक वेगळ्या ठिकाणी होतंच, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हा पॉज गरजेचा होता, तो मिळाला आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, टेक्निकल शिकायला मिळाल्या, प्लस घरामध्ये 24 तास मुलांबरोबर बायकोबरोबर वेळ घालवायला मिळाला, कॉलेज टाईम मिळाला, एकमेकांचे स्वभाव कळले, 24 तास ज्यावेळेला आपण करतो डील करणं कळलं आणि जो मिस झाला होता वेळ तो भरून काढायला मिळाला. वाव, तर इतकी भन्नाट एक्सपिरियन्स त्यांचा राहिलेला आहे सरांचा लॉकडाऊनमध्ये. आणि मी म्हणेल की आत्तापर्यंत जेवढे गेस्ट त्यांना मी ज्यांना प्रश्न केला आहे त्यांनी उत्तर दिले, एवढं कोणी बोललं नाही आहे किंवा ह्या क्वेश्चनवरती एवढं मोठा आन्सर कोणी दिलेला नाही आहे. आणि त्यावरून समजते सर तुम्ही तुमचा तो टाइम कसा यूज केला तुमच्या स्वतःसाठी, जे तुम्ही बॅकलॉग्स मध्ये ठेवले होते गोष्टी ते कसे बाहेर काढून परत त्याच्यावरती प्रोसेस केला. तर मोस्टली आर्टिस्ट लोक असं करू शकत नाही, पार्क करून ठेवतात काहीतरी आणि नंतर विसरून जातात, परत नवीन काही समोर आलं ते घेतात, पण जी ठेवलेली गोष्ट आहे ती काढणं म्हणजे ते एक आर्टिस्टचा एक क्वालिटी त्यामध्ये असावी असं माझं मत आहे असं मला वाटतं. येस, आणि मी ते स्ट्राईव्ह करत असतो पर्सनली. मी माझ्या लॉकडाऊनमध्ये पण खूप गोष्टी नवीन शिकलोय, पण ज्या जुन्या गोष्टी मी ठेवल्या होत्या की मला टाइम भेटल्यावर मी करेल ते मला जमलं नाही, पण ते तुम्ही केलं आणि मला खूप त्याचा एक आश्चर्य वाटतंय की तुम्ही नवीन गोष्टी शिकत प्लस मागच्या गोष्टी पण शिकलात त्याच्यावरती पण काम केलं. नुसतं ते नाही, मी अनलर्न पण केलं, म्हणजे आपण ज्या गोष्टी लर्न केलेलं असतं ते बदलणं अनलर्न करणं पण गरजेचं, डिस्ट्रॉय करणं पण महत्त्वाचं, तेही मी शिकलो. ओके, सो नेक्स्ट म्हणजे प्रश्न तर मी असं म्हणणार नाही की आपण प्रश्न उत्तर करत नाही, बट आपण एक चर्चा करतोय. सो मला स्वतःला असं एक जाणून घ्यायची इच्छा आहे खूप. मी जितकं वाचलंय तुमच्याबद्दल की तुम्ही लहानपणापासून तुम्हाला छंद होता फिल्म्सचा आणि या गोष्टींचा, की त्या पॉईंटला आपल्याला वाटतं की आपण ह्या फील्डमध्ये कुठे कधीतरी जाऊन काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे आपण एक डोक्यात ठेवतो त्या मोमेंटपासून, तर असं मोमेंट कोणता होतं तुमचा? खरं तर तसा मोमेंट आत्ता मला जाणवतात. ओके, ते त्यावेळेला मला जाणवत नव्हतं, म्हणजे मी आपसुकच कुठेतरी नाटकाची तालीम चाललेली असायची तर माझे पावलं तिकडे वळायची आणि मी खूप वेळ ती रिहर्सल पाहत बसायचो. अच्छा, बऱ्याच वेळेला पाहत बसायचो, म्हणजे तुम्ही मला 5 तास सोडला मी तहान भूक काही न लागता मी ते सगळं ऑब्झर्व करून मला मज्जा यायची करताना. किंवा कुठेतरी कोल्हापूरला मी होतो, कोल्हापूरचा आम्ही बेसिकली, कोल्हापूरमध्ये खूप मोठी इंडस्ट्री आहे ती फिल्म चित्रपटाची, खरं तर तर कुठे ना कुठे ते शूटिंग चाललेलं असायचं, ते शूटिंग कुठे मी शोधत बसायचो, मग ते कसे लाईट लावलेत त्यांनी, मग ते कसे आहेत आणि इतका वेळ टेक घेत का घेत आहेत, मी कंटाळायचं नाही, मला ते बघताना मजा यायची, प्रोसेस बघताना मजा यायची. तर ह्या गोष्टींमुळे मी मला कळत होतं की हा माझा कदाचित कल तो त्या बाजूनी आहे थोडासा. इवन कुठलेही मी शाळेमध्ये थोडं त्यावेळेसपासूनच झालं, करेक्ट. इवन शाळेमध्ये एकांकिका बसवत असताना जर कुठला शिक्षक नसेल तर तालीम माझ्याकडे यायची. अच्छा, तर मी ते करत असताना मी इनॅक्टात रोल करत असायचोच, पण मी बाकीचं पण कंडक्ट करायचो, तर लोकांना काय त्यात करेक्शन्स आहे काय असू शकतो सांगू शक, म्हणजे सांगायचो मी, पण ही मुवमेंट का चुकीची वाटतेय थोडासा असा उभा राहा. तर त्यामुळे नकळत त्यावेळेला व्हायचं. तर ते एक 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 गोष्ट आणि गाणी ऐकायला आवडायची, चित्र काढायला आवडायची, म्हणजे त्यावेळेला आपोआप म्हणजे आपल्याला आता जाणवतं की ते होतं खूप जास्त होतं, खरं तर ती बेस असतो आणि तयारीला म्हणतात ना, तो मला वातावरण तसं छान मिळत गेलं, मला अप्रिशिएशन मिळत गेलं आणि म्हणून ती जवळ छान डेव्हलपमेंट होत गेली. तर तो क्षण मला असं वाटतं की ते त्या रिहर्सल्स पाहणं, सातन न कंटाळता मी ती रिहर्सल्स पाहणं आणि मला ज्यावेळेला नाटकात काम करण्याची संधी मिळाली ते मी जीव तोडून जे काम केलंय त्यात मला जाणवलं की हा मला यात जायचं आहे. ओके, तो रिअलायझेशन पॉईंट दुर्गा. तर मला आता सर हे विचारायचं आहे की तुमचा जसं जर्नी चालू झाली नाटकापासून असं तुम्ही आता म्हणलं, तर तिथून पुढे आतापर्यंत ती जर्नी एक शॉर्ट मध्ये जर तुम्ही सांगू शकलात समरी की ह्या साली असं झालं किंवा तुमचे ब्रेक पॉईंट जे असतील त्यामधले, ओके, तर शॉर्ट मध्ये एक आमच्या प्रेक्षकांना जर सांगू शकलात तर ते एक त्यांची करिअर त्या वे मध्ये कम्पेअर करून थोडं फार तरी त्यांना नॉलेज येईल की कसं कसं तुम्ही गेलात आणि कसं कसं त्यांना जायचंय.
शिवम खरं तर हे ऍक्सिडेंटली सगळं झालंय बेसिकली. म्हणजे पहिल्यांदा यमराज संपावर जातात अशी नावाची एक आठवीला असताना एकांकिका सरांनी बसवायला घेतली होती शाळेमध्ये. अच्छा. आणि त्यात मी सिलेक्ट नव्हतो झालो. म्हणजे माझे ऑडिशन होते त्यावेळी काय तसं काय नव्हतं की शिवाजी नाही आहे याच्यामध्ये असं होतं. पण जो शंकराचं काम करत होता त्याला ते काम जमत नव्हतं आणि मग ते सर खूप फ्रस्ट्रेट झाले आणि काय रे बाबा तो बघा कोणतरी दुसरं म्हणून माझ्याकडे आलं ते आणि मी करायला घेतल्यानंतर ते मला जमलं आणि ते सर खुश झाले म्हटले बाबा वेळ तरी कमी होतोय ॲटलिस्ट याकडून. आणि ती माझी पहिली एंट्री होती आणि ती मला संधी मिळाली. त्या संधीचं मी सोनं करत गेलो आणि एकदा मी स्टेजवर चढलो पहिल्यांदा लटलट कापत होते पाय असे डेफिनेटली कारण सगळ्या ऑडियन्स समोर जाऊन ते परफॉर्म करणं फिअर घालवणं स्टेज फिअर मुळात तो सगळ्यात असतो की आतून असे फुलपाखरू अशी म्हणतात ना पोटातून गोळ असे बटरफ्लाईज येतात तसं ते सगळं ते त्या सगळ्या फील्डमधून गेलो मी. आणि आठवी नववी दहावी मी बऱ्यापैकी कल्चरल माझे जे शाळेचे सगळे जे काही प्रोग्राम असायचे वक्तृत्व स्पर्धा असू देत किंवा कथाकथन स्पर्धा काव्यवचन स्पर्धा असू देत या सगळ्या स्पर्धांमध्ये मी पार्टिसिपेट करत होते आणि मला आवडायचं सातत्याने स्टेजवर जायचं लोकांचे कौतुक ऐकायची लोकांनी दिलेले प्राइजेस मिळवायचे. एकदा आपण ते एन्जॉय करायला लागलो ना ती प्रोसेस की आपल्याला अजून सवय लागते अजून आपण भूके होतो की आपल्याला अजून पाहिजे तसं माझ्याबरोबर झालं. आणि शाळा आता माझा तो क्लिक बघून शाळेतले माझे शिक्षक पण चांगले मला मिळाले. त्यांनी मला वेगळ्या स्पर्धांमध्ये पाठवायला सुरुवात केली. ओके. वेगळ्या शाळेतून पण एक मिळाला. हा हा. त्यामुळे मी वेगळ्या शाळेमध्ये जाऊन तो मला एक्सपोजर मिळाला की बाकीची मुलं बाबा काय करतात आपण कुठे आहोत आपल्याला. कारण मी ज्या बॅकग्राऊंडमधून माझी भाषा अत्यंत गावंढळ होती नणचा माझा शुद्ध भाषा नव्हती माझी तरी सुद्धा मी ते ओव्हरकम करायचा प्रयत्न करत होतो. आणि जशी दहावी झाली तसे माझ्या वि स खांडेकरांची सून मला माझ्या शिक्षिका होत्या इंग्रजी शिकवायच्या मला. तर त्यांनी म्हणजे शिवाजी अजिबात इकडे तिकडे वेळ वाया घालू नकोस तू चांगलं काम करतोयस. दहावी झाली परीक्षा दिलेली दुसऱ्या दिवशी तो अभिरुची नावाचा नाटकाचा ग्रुप आहे तिकडे जॉईन कर. मी त्यांना सांगितलं ठेवलं की आमचा एक विद्यार्थी येणार आहे म्हणून आणि मला त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलं. त्या स्वतः आल्या मला तिथे हे करायला आमचा हा मुलगा आहे तुम्ही घ्या. आणि तिथून खऱ्या अर्थानं माझा प्रवास सुरू झाला. मी ॲमॅच्युअर नाट्यसंस्थेशी जोडलं गेलो तर ती नुसतीच ॲमॅच्युअर किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर करणारी नव्हती तर खऱ्या अर्थाने थिएटर करणारी होती. म्हणजे त्याच्यामध्ये सतीश शाळेकर महेश एलकुंचवार विजय तेंडुलकर अशा मोठमोठ्या नाटककारांचे म्हणजे प्रोफेशनल नाटकं नव्हती वेगळी नाटकं धाटणीची नाटकं आणि अभ्यासू नाटकं होती. ओके. त्याच्यामध्ये काम कन्सेप्च्युअल होती मजेदार होती त्यात काम करायला खूप सगळ्या पद्धतीची म्हणजे तुमचे ऍबसर्ड नाटकं रिअलिस्टिक नाटकं तुमचे ऍबस्ट्रॅक्ट नाटकं अशा वेगळ्या फॉर्ममधली नाटकं पण आम्हाला त्या दरम्यान करायला मिळाली. ओके. आणि जसं मी 11वी 12वी मग इथून पुढे माझं साईड बाय साईड शिक्षण चाललं आणि माझा थिएटरकडे जास्त माझा कल जास्त वळायला लागला आणि मला संधी वेगळ्या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली. मी सतत माझ्यावर पण काम करत होतो कारण मी एका गरीब घरातून आलेला होतो आणि मला भाषा माझी नीट नव्हती आणि तिथं सगळे छान असे बोलणारे स्पष्ट बोलणारे असे खणखणीत बोलणारे तर त्या सगळ्यांमध्ये मी इन्फर्टी कॉम्प्लेक्स थोडासा सुरुवातीला होताच डेफिनेटली. पण मी डेव्हलप करत गेलो माझ्या भाषेवर काम केलं. मी कोणी मला बोललं की तू चुकीचं बोलतोय तर मी राग नाही म्हणून घेतला. ओके मी काय चुकीचं बोलतोय काय चुकतोय मी. ओके अच्छा बरं काय केलं पाहिजे. मग ते म्हणाले की बाबा तू संस्कृत म्हणी हे कर किंवा संस्कृत स्तोत्र पाठ कर. मी तेही केलं सगळं असं करता करता माझी ती डेव्हलपमेंट सुरू होती आणि ॲट अ टाईम त्याच्यामुळे पुण्यामधून थिएटर अकॅडमीचं संस्था आहे त्यातर्फे प्रतिसाद योजना सुरू होती त्या काळात. तो माझा गोल्डन पिरियड होता माझ्यासाठी. त्याच्यामध्ये असं होतं की भारतातून वेगळ्या ठिकाणून नाटकं कोल्हापूरमध्ये यायची ती वेगळे ग्रुप्स म्हणजे प्रोफेशनल नाटकं सोडून म्हणजे रतन थिया मणिपूरचे जे मार्शल आर्टच्या माध्यमातून नाटकं बसवायचे म्हणजे महाभारत आणि अशा ह्याची नाटकं. अच्छा. उषा गंगुली नावाच्या ज्या बंगालच्या थिएटर करणाऱ्या मोठा नाटककार आणि डिरेक्टर त्यांचं कोर्ट मार्शल आणि अशा वेगवेगळ्या प्रांतातील नाटकं पाहायला मिळाली आणि त्या लोकांची बोलायला मिळालं जवळून हे करायला मिळालं खूप शिकायला मिळालं त्यात. खरं तर शुभम मी मला पहिल्यांदा ऍक्टर म्हणूनच काम करायचं होतं. मी डायरेक्टर वगैरे काय असं काय विचार नव्हता. हां मला स्वतःला चांगले रोल मिळावेत कारण कॉम्पिटिशन खूप मोठी होती म्हणून मी स्वतःच्या एकांकिका स्वतः करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मी माझा ग्रुप केला आणि मी कॉलेजची मदत नसताना सुद्धा मी स्वतःच्या पैशाने एकांकिका बसून मी स्पर्धेला टाकायला सुरुवात केली आणि तिथे भरपूर प्राइजेस मिळाले. तर मग कॉलेजने माझी दखल घेतली आणि मग मला स्पॉन्सर करायला सुरुवात केली. पण मी सुरुवात मी केली तिथे आणि तर त्याच्यामुळे मग मला मी ॲक्टिंग करता करता मला जाणवलं की मी थोडं डिरेक्शन चांगलं करतो आहे.
हे करतोय. आणि नंतर नंतर ज्यावेळेला मी हे करता करता मी बीएससी एमबीए झालो, बीएससी केमिस्ट्रीमध्ये मी ग्रॅज्युएट झालो. मला आर्ट करायचं नव्हतं कारण मला लिखाणाचा कंटाळा होता, आर्टला खूप लिहायचं असतं असं म्हणून एक डोक्यात वेडी कंटाळ. आणि सायन्सला कसं की तुम्हाला एक लक्षात कॉन्सेप्ट प्रॅक्टिकल केले की बस तेवढे लिहिले की एवढे मार्क पडतात अशा लेवलवर जाऊन मी ते सगळं केलं. आणि मग एमबीए पण झालं मी मार्केटिंग आणि एचआरमध्ये मी एमबीए पण केलं. आणि नाटक करत होतो भरपूर आणि साईड बाय साईड मग पोटापाण्यासाठी मी जसं मी एमबीए माझं झालं तसं मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला लागलो. तर मी तर होही जॉब केला. मग हे कोल्हापूरमध्ये होतं? सगळं कोल्हापूरमध्ये होतं. सगळं कोल्हापूरमध्ये ते जॉब केला. आणि त्याच्यानंतर मग मी पुण्यात शिफ्ट झालो एका जॉबने. मग आणि पुण्यामध्ये ईटीव्ही मराठीची ॲड लागली होती की आम्हाला असं असे नवीन चॅनल सुरू होत आहे ईटीव्ही मराठी आणि अशी अशी लोकं आम्हाला गरजेची आहेत. अच्छा अच्छा. तर तिथे ऑलरेडी मास कम्युनिकेशन आणि हे काय मी केलेलं नव्हतं. मी फक्त थिएटर केलं होतं. जवळजवळ मी 10-12 वर्ष थिएटर केलेलं होतं. तर त्या अनुभवून बघूया म्हटलं धड तर मारू नाही म्हणते शेवटी काय आपल्याला नाही घेणार त्याच्यावर काय वाईट काय. सो मी धडक मारली आणि इंटरव्ह्यू म्हणाला तो धाडसाचं कौतुक आहे तुझ्या, तू काही एक्सपिरियन्स नसताना कसं काय एकदमच तू इंटरव्ह्यू येतोस वगैरे. मी म्हटलं माझा एक्सपिरियन्स आहे, म्हटलं थिएटरमधला एक्सपिरियन्स आहे माझा. मी म्हटलं पण तुला मास कम्युनिकेशन आहे. मी म्हटलं काय फरक आहे सांगा सर. मी जस्ट तुम्हाला विचारतो, मी सॉरी मी तुम्हाला मी उलटं हे करत नाही. म्हटलं की हे बघा जसं सिनेमा करतो किंवा सिरियल असते त्याच्यामध्ये का पात्र असतात, स्क्रिप्ट असते, संहिता असते, लाईट्स असतात, तुमची सगळ्या गोष्टी ते सगळं नाटकात मी केले ऑलरेडी. आम्ही त्याचं तालमी केले आहेत, आम्ही कॅरेक्टर उभे केले, सगळं मॅनेजमेंट केली आहे, त्याचं इकॉनॉमी बजेटिंग सगळ्या गोष्टी केल्या. फक्त मला कॅमेरेची भाषा शिकायची आहे. बरोबर. मला वेळ द्या, मी शिकतो, नाही वाटलं तर मला काढून टाका. त्यांनी मला एक महिन्याचा अवधी दिला. अच्छा. आणि त्या अवधीमध्ये मग मला हैदराबादला मी होतो रामोजी फिल्म सिटीमध्ये. मुळातच तिथे जर फिल्म सिटीमध्ये एंटर होतानाच मी असा भारावून गेलो होतो की अरे बापरे इकडे आपल्याला काम करायला मिळणार, मजा येईल काम करताना. आणि ते जी एनर्जी लागली त्यात मी इतका सपाटून सगळं दिवस रात्र सगळं हे करत करत मी सगळा वेळ युटिलाइज करून मी शिकलो ते. आणि ते एक महिन्याच्या आतच त्यांनी सांगितलं की तू कंटिन्यू कर. आणि मग ते मी 3 वर्ष जॉब कंटिन्यू केलं. जॉब कंटिन्यू मिळवलीत म्हणजे मिळाला नाही जॉब कंटिन्यू केला. तिकडे मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या कारण ऑल डायरेक्टली मी खरं तर पगार घेत घेत शिकत होतो. माझं स्कूल होतं ते, त्याच्यामध्ये मला कॅमेरा शिकायला मिळाला, एडिटिंग शिकायला मिळालं, एडिटिंगवर मला जास्त फोकस केला मी. त्याच्यानंतर मला डिरेक्शन बऱ्याच मी प्रोग्राम्स डिरेक्ट केले स्वतः स्वतः. आणि ह्या एक्सपिरियन्सवर मी 3 वर्षांचा जॉब क्विट केला आणि मुंबईला शिफ्ट झालो ॲज अ फ्रीलान्सर. मुंबईला गेलो. मुंबईला खूप मोठा स्ट्रगल होता बेसिकली. कोणत्या साली गेलं? मी मुंबईला 2001 शिफ्ट झालो मुंबईला. ओके. मी सगळा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन तिकडे. आणि जरी माझा चॅनलचा मोठा एक्सपिरियन्स होता तरी मला तिथं लोक म्हणजे खूप मोठा स्ट्रगल होता की मला राहायला घर नव्हतं. मी कोल्हापूरचा बेसिकली आणि तिकडे मुंबई. मग घरापासून सगळ्या गोष्टी स्ट्रगल करत करत मी एडिटिंगचा पहिल्यांदा सपोर्ट घेतला कारण मला एडिटिंग चांगलं येत होतं. आणि पटकन तुम्हाला डिरेक्टर म्हणून कोणी घेत नाही, तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं की बाबा तू कसं येणार ना की मी अनोळखी आणि तुमच्याकडे स्क्रिप्ट आणि तुम्ही हा माणूस पेले की नाही त्याचं पण बरोबर आहे ना. सो त्या एडिटिंगच्या कामावर मी सुरुवात केली. माझं हे करत करत मला डिरेक्शन मिळायला लागलं आणि मग सातत्याने मग माझी तिथून पासून खूप जर्नी मोठा सुरू झाला. ईटीव्ही मराठीमध्ये ॲट अ टाइम मी 3-3, 4-4 प्रोग्राम डिरेक्ट करत होतो. खूप चांगलं मला एक्सपोजर तिकडे मिळालं. माझं काम एडिटिंग येत असल्यामुळे मला तिथे खूप लोक ॲप्रिशिएट करत होते कारण मला क्लिअर होतं डोक्यात की मला काय प्रेझेंट करायचं आहे, कसं जाणार आहे, हे पडद्यावर कसं दिसणार आहे. त्याच्यामुळे मला इव्हेंट्स खूप सारे करायला मिळाले. नॉन फिक्शन शोज, मेजवानी परिपूर्ण किचन नावाचा कार्यक्रम मी कविता मेडेकर आणि यांच्याबरोबर सुरू केला होता. अच्छा. तर जवळजवळ त्याचे मी 1700 भाग केले जवळजवळ त्याचे खूप मोठा. त्याच्यानंतर क्राईम डायरी आणि असे खूप सारे फिक्शन शो आले. आणि त्याच्यानंतर मग बाहेर पडत हळूहळू लक्ष, शौर्य अशा मोठे मोठे प्रोजेक्ट्स पण मिळत गेले. खूप लार्ज सगळ्या म्हणतात ना सगळ्या बाजूने असणारे एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे. मी ट्रॅव्हल शो केले, मी कुकरी शो केले, मी टॉक शो केले, मी रियालिटी शो केले, मी म्युझिकल शोज केले, मी फिक्शन शोज केले. त्यामुळे मला म्हणजे एका माणसाचा जर्नी कसा तुमचा फिक्शन फिक्शन फिक्शनकडे जातो तर माझं तसं नाही झालं. प्रत्येक मला असं झालं. आणि शिवम खैर पहिल्यांदा सुरुवातीला मला मी ज्यावेळेला एडिटर म्हणून मी काम करायला लागलो माझं नाव खूप होत होतं त्या इंडस्ट्रीमध्ये. ओके. आणि मला एडिटिंगसाठी खूप कामं येत होते.
मोठी मोठी कामं येत होती. ॲड फिल्म पण एडिट केला मी मोठ्या प्रोजेक्ट मोठ्या प्रोडक्शन हाऊसखाली. पण मला एडिटर व्हायचं नव्हतं कारण मला डिरेक्टरच व्हायचं होतं. मी पहिल्यापासून ठरलं होतं ॲक्टरवरून डिरेक्टर एक गोल डिरेक्टर ठरलं होतं माझं आणि डिरेक्टरच व्हायचं होतं मला, एडिटर नाही व्हायचं होतं. म्हणून मी एडिटरला बाजूला केलं. मी कामं नाकारायला सुरुवात केली. मी नाही म्हटलं मी नाही करत आहे, मला वेळ नाही, मला हे प्रोजेक्ट करायचे करायचे. तर तसं फोकस राहून एक करत करत इथेपर्यंत आलो मी. आता पुण्यात मी जे शिफ्ट झालो आहे मुंबईतून, गेल्या वर्षी शिफ्ट झालो आहे इथे, जस्ट एक 10 महिने झाले एवढा खरं तर. मला माझ्या स्वतःच्या फिल्म्स करायचे आहेत, मला वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचे आहेत जे मला राहून गेले. 21 वर्ष मी या फिल्ममध्ये सातत्याने काम करत आलो आहे. पैसा खूप चांगला मिळाला, पण जे तुमच्या मनात जी काम करायची इच्छा असते ना, की ज्याच्या फोकस राहून तुम्हाला त्यातलं करायचं असतं, तर ते करायला मला मिळालं नाही. इतर इथे मला ते चान्स मिळतो. म्हणजे आपण म्हणू शकतो ड्रीम प्रोजेक्ट टाईप काय? ओके, ड्रीम प्रोजेक्ट पेक्षा मला फिल्म्स करायचे. ओके, दरवर्षी एक फिल्म मला चांगली फिल्म करायची आणि ती चांगली करायची आहे बेसिकली. मग भले ती खूप गाजेल खूप लागेल तसा विचार नाही करत. मला जनरली तो ती प्रोसेस खूप आवडते. म्हणजे फिल्म जेव्हा तुमच्या स्क्रिप्ट तुमच्या हातात असते आणि तुम्ही स्क्रॅच पासून पूर्ण फिल्म करत, तो जर्नी मला खूप आवडतो. आणि तो ज्या वेळेला मी करत असतो त्यावेळेला मी जिवंत असं मला वाटतं आणि मी खूप मस्त जगतोय असं मला वाटत असतं. आणि तो पुन्हा पुन्हा अनुभव घ्यायला मला आवडेल असं मला, त्यासाठी मी सध्या. वाव, व्हॉट अ ग्रेट थॉट. म्हणजे मी पहिल्यांदाच अशा कोणत्या तरी आर्टिस्ट समोर आज बसतोय की असे थॉट्स आणि असे ह्या म्हणजे एक्सपिरियन्स नंतर की मला एक फिल्म स्वतःला बनवायची. प्रत्येक वर्षी एक ती फ्लॉप होऊ काय होऊ त्याचा संबंध नाही, बट मला बनवायची. ऍब्सोल्युटली ग्रेट. मी म्हणेल की सर, आता तुम्ही एवढा तुमचा एक्सपिरियन्स सांगितलात, मुंबईपर्यंत कसं आलात आणि इथून आत्तापर्यंत ह्या मोमेंटपर्यंत कसं तुम्ही ट्रॅव्हल केलं हे तुम्ही सांगितलं. तर मेन जो क्वेश्चन असतो आर्टिस्ट लोकांना जो पडतो आणि प्रॉब्लेम्स जिथून येतात तो म्हणजे फायनान्स असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट. फायनान्सचा प्रॉब्लेम ह्यामुळे असतो की कोणाला जॉब नसतात किंवा कोणी सिल्वर स्पून नसतं कोणाचं किंवा फॅमिलीकडून सपोर्ट नाही आहे. सपोर्टचं बोलायला गेलं तर किंवा सपोर्ट फॅमिलीकडून आहे पण मग बाकीचे कोणी नेटवर्कमध्ये जे लोक आहेत ते सपोर्टिव्ह नाहीत, अशा पण गोष्टी होतात. तर तुम्हाला ह्याच्यावरती तुम्ही काय एक सल्ला देऊ शकता किंवा मेसेज देऊ शकता आपल्या ऑडियन्सला की हे ओव्हरकम कसं करू शकतो आपण आणि पुढे कसं जायचं? बेसिकली तुम्हाला एक ठरवणं गरजेचं आहे. दोन दडीवर पाय नाही ठेवतात, बरोबर, हे कन्फर्म आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही पाण्यात पडता आणि बुडत असता त्यावेळेला तुम्ही श्वास घेण्यासाठी तुमची धडपड करून तुम्ही वर येता, बरोबर. हा बेसिक इन्स्टिंक्ट आहे सगळ्यांमध्ये असणारा. ते तसंच आहे की तुम्हाला मला हेच करायचं आणि ह्याच्यावरच मला जगायचं आहे हे पहिले डिसाईड केलं पाहिजे. डिटर्मिनेशन पाहिजे. करेक्ट. ओके, की बाबा मग तुम्ही त्या बाजूने मग तुम्ही वेगळे मार्ग शोधायला लागतात की मला काय करून पैसे मिळवता येतील, काय करता येतील. हे फील्ड बेसिकली व्हेरी इनसिक्युअर फील्ड. म्हणजे तुम्हाला कुठलेच तुम्हाला असं ठरलं की प्रत्येक पुढच्या महिन्यात कदाचित मला एका महिन्यामध्ये 10 लाख मिळतील आणि पुढच्या 2 वर्ष काहीच नाही, फिक्स्ड काही नाही, काहीच नाही, काही व्हेरिएबल काहीच नाही. पण तुमचं जर काम चांगलं असेल, तुमच्याकडे तुमची डेव्हलपमेंट झालेली असेल, तुम्हाला वेगवेगळे गोष्टी येत असतील, तर तुम्ही मस्त ह्यात चांगलं पुढे जाऊ शकता. म्हणजे जसं मला आता एडिटिंग पण आहे, सगळ्या गोष्टी मला स्वतःला येतात. मी डायलॉग स्क्रीन प्ले रायटिंगवरून चांगलं करतो. तर ह्या 4-5 बाजू मला एकत्रित जमत आहेत तर माझं कॉस्ट खूप कमी येते. ओके, किंवा एखादा माणूस झाला तर माझ्याकडे मल्टी फॅसिलिटेड असल्यामुळे तो माणूस मोस्टली काम होत आहे. हा, मोस्टली काम होतो. त्या माणसाचं पण चांगलं काम होतं, बरोबर. त्यामुळे त्याला मी मिसगाईड नाही करत आणि जे काम करायचं प्रामाणिकपणे काम करायचं, आपला 100% द्यायचा प्रयत्न करा. समोरच्या माणसाचा फायदा झाला पाहिजे आपल्यामुळे, आपला फायदा नाही. राईट, आपला फायदा तो ऑलरेडी करत असतो कारण तो पैसे आपल्याला एम्प्लॉयमेंट त्याने दिलेली असते, पैसे देत असतो तो. जर तो जगला तर आपल्याला आणखीन कामं मिळतील. हा थॉट ऑलवेज डोक्यात असला पाहिजे. नाहीतर लोक काय करतात, एकदा मिळाला की ओरबुडून घे कम्प्लीट असं. तर असं करणारे लोक जास्त टिकत नाही. जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी विचार करायचा असेल, तुम्हाला माणसं जोडणं गरजेचं आहे आणि आलेल्या संधीचा पुरेपूर तुमच्या बाजूने आणि समोरच्या माणसाला सुद्धा त्याचा फायदा करून देता आला पाहिजे आपल्याला. आय थिंक हे इकॉनॉमीज आहे आणि मिळत असताना खूप खर्च करत बसायचं नाही. शिवम मी या क्षेत्रात 21 वर्ष आहे पण मला दारूचं सिगरेटचं कुठलंच व्यसन नाही आणि मी ती माझं स्ट्रॉंगेस्ट पॉईंट समजतो. आणि मला जर आत्ता तू आता 10 वर्ष जरी काम नसलं तरी मी सर्व्हाय करू शकतो. कारण म्हणजे कसं की मी ते ठेवले की मी चालत जाऊ शकेन. मी अगदी माझी कार जरी असली तरी मी काढणार नाही. त्या लेवल ज्यावेळेला तुमच्याकडे तुम्ही म्हणतात ना की शीत ज्या
फ्रॉकची एक अवस्था असते की जेव्हा साठवून ठेवतो आणि तो ते अडा यासाठी प्रिपेअर राहतो नंतर यूज करतो. करेक्ट. ते सगळ्या बाजून आपण म्हणतात माझी ती कॉन्सेप्ट हेच आहे की थिंक फॉर द बेस्ट आणि ऑलवेज प्रिपेअर फॉर द वर्स्ट. राईट. तर ते वर्स्टचं प्रिपरेशन माझं कायम नेहमी असतं त्यामुळे मला मी हालत नाही. ओके. आय थिंक उत्तर मिळाले. सॉरी मी भरकड. उत्तर मिळालंय मला. बट जर फॉर एक्झाम्पल जर मी बोलायचं गेलं तर तुमचंच एक्झाम्पल घेऊयात की तुम्ही जेव्हा तुम्ही निवडलं की मला ऍक्टर व्हायचं आहे आता तर तेव्हा तुम्ही जेव्हा घरी सांगितलं आई वडिलांना किंवा घरच्यांना जेव्हा तुम्ही हा थॉट सांगितलं की मला एक ऍक्टिंगकडे वळायचं आहे किंवा माझा हा एक छंद आहे तर त्यांचा सपोर्ट कसा राहिला किंवा त्यांचा अप्रोच कसा राहिला त्या गोष्टीला? म्हणून माझ्या घरची गरिबी खूप होती. आई धुणी भांडी कामं करायची वगैरे आणि त्यात घरामध्ये मी जरा ब्राईटेस्ट होतो. मी बऱ्यापैकी चांगले शिकत होतो. माझे थॉट चांगले होते. तर आईला एक अपेक्षा होती की हा थोडासा शिकून सरकारी नोकरीत लागेल किंवा शिक्षक होईल किंवा चांगले पैसे येईल. आणि अचानक याने कल्टी मारली डायरेक्ट थिएटर म्हणलं तर आई पहिल्यांदा म्हटली काय तुझ्या डोक्यात खोल घुसले असं काहीतरी. तर आईने मला भयंकर म्हटलं काळजी न करू मी बॅलन्स करेन प्रॉपर. तर तिला मी हे करून तिचं बेसिक एकच की घराला सपोर्ट करून तुला जरा थोडं वर आणायचं आहे. नाही मोस्टली मिडल क्लास लोकांचं तेच प्रॉब्लेम असतो. तर ह्याच्यामध्ये कुठली शाश्वती नाही. आणि नेहमी तुम्ही ज्यांना तुम्ही कोणी जर म्हटलं काय करतोस तू थिएटर करतो ओके खाण्यापिण्याचं काय करतोस हा प्रश्न दुसरा असतो. आजकाल तर तो पहिला झाला की तू काय करतोस कारण ते उत्तर आल्यानंतर ह्याला किती रिस्पेक्ट द्यायची त्याच्यावर गोष्टी. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर ते तसं काही तिथून मलाही क्लिअर नव्हतं की ह्याच्यातून पैसे मिळणार की नाही बाबा किंवा काय होतं मला त्यावेळेला क्लिअर नव्हतं. मी ही गोष्ट जवळजवळ 90s बोलतोय मी. तर त्यावेळेला काय आमच्याकडे ना युट्यूब होतं ना इंटरनेट होतं ना काहीच नव्हतं. प्लॅटफॉर्म्स नव्हते. कुठे जायचं असेल तर मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इझी नव्हतं जेवढं आता आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जायला पाहिजे तिथून तुम्हाला पदवी घेऊन तुम्हाला मुंबईत शिफ्ट झालं पाहिजे मग पुन्हा स्ट्रगल येतो असं खरं करून तुम्हाला एंट्री आहे हे माहिती होतं पण त्यासाठी खूप वेळ द्यावा लागणार होता. सो घरचं प्रॉब्लेम होतंच बेसिकली आणि घरी सपोर्ट नव्हता. पण मी जिद्दी होतो प्रचंड आणि आईला मध्ये एकदा हा याने घेतलं डोक्यात की हा सोडत नाही त्याच्यामुळे तिने पण मग नंतर सपोर्ट करायला सुरुवात केली. तिलाही आवडायचं मी काम करताना पण नेहमी ते असं तर डोक्याचं ह्याचं काय होणार पुढे चिंता असेल. ऑफकोर्स ते बरोबर आहे कारण हे फील खरंच इन्सिक्युअर आहे त्या बाबतीत. पण तुमच्याकडे जर चांगली ॲबिलिटी असेल तुमच्याकडे जर स्किल असेल तर मला नाही वाटत की कुठे कमी पडता तुम्ही. आपोआप तुम्हाला मार्ग मिळतो. प्रत्येकाच्या वाट्याला एक अस्तर ठेवलेलं येतच ते कुठल्या तरी एखाद्या टप्प्यावर येतं ते मग कदाचित काही लोकांना लवकर मिळतं काही लोकांना थोडीशी वेळ मिळतं. तर त्या वेळेत तुम्ही त्या संधीचा त्या सगळ्या गोष्टींचा किती छान उपयोग करून तुम्ही हे करता तुमचं उभं करता. फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही जसं म्हणलं तुमच्या वेळेस एवढे सोयी सुविधा नव्हत्या आता आहेत तर ह्या सोयी सुविधांचा कसा उपयोग करू शकतात हे लोक जर शॉर्ट मध्ये जर तुम्ही सांगू शकलात तर. आत्ता खरं तर हे खूप लकी लोक आहेत की ज्यांना सगळं समोर मिळते आणि कुठे जायची गरज नाही. यूट्यूब आहे हे आहे ऑनलाईन प्रशिक्षण आहे हे सगळं आहे ट्युटोरियल्स आहेत लोक खूप समोर येत आहेत लोकांचं सगळं. तर ते त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे बेसिकली. शिकण्याची उर्मी म्हणजे आत्ताचा प्रॉब्लेम काय आहे की एखादी गोष्ट केली आली की मी झालो मोठा झालो. पूर्वी आम्हाला टेलिव्हिजनवर काम करण्याआधी जवळ 10 घासायला लागायचे थिएटरपर्यंत आणि भाषा तुझी कशी आहे कसं काय हिंमत करतो ती येण्याची तुझी लायकी तरी आहे का असं व्हायचं रिस्पॉन्स कारण तेवढा बेस तयार करून मग पुढे यायला लागायचं. म्हणजे तुमचं सगळ्या बाबतीत म्हणजे पर्सनॅलिटी तुमची लँग्वेज तुमचं उभारणं तुमचं काय म्हणतात की डिलिव्हर करणं एखादी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमची तयारी लागत होती. ती तयारी आता थोडी कमी पडते असं मला वाटतंय की लोक फास्ट झालेले आहेत खूप शॉर्टकट शोधतात की पटकन होईल. जसं आय थिंक टिकटॉक आणि या सगळ्या माध्यमांमुळे प्रत्येकाला वाटतं की आपण आता खूप हिरो झालोय माझे सगळे एवढे व्ह्यूज आले फॉलोअर्स आहेत व्ह्यूज आहेत लाईक्स आहेत. आणि आता आणि उदाहरणं पण आहेत की टिकटॉकमुळे संधी मिळाली. राईट राईट. हा खूप खूप प्लॅटफॉर्मवर इन्फ्लुएन्सर्स आणि त्यांना प्रमोशन बिझनेस वगैरे इन्फ्लुएन्सर मॉडेलचा. पण त्याच्या पाठीमागे त्या एक जो समोर जातोय त्याच्या खाली किती लोक गेलेले आहेत. बरोबर. करोडो लोक टिकटॉकर्स आहेत पण त्या एखादा कोणतरी पुढे गेलाय. बरोबर. बर ती मिळते त्याच्यानंतर त्याने सोनं केलं आहे याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. ओळखीने एखादं काम मिळू शकेल डेफिनेटली. तुमच्या चेहऱ्याने एखादं काम मिळू शकेल डेफिनेटली. पण एखादंच मिळेल. मिळाल्यानंतर टिकवण्यासाठी तुम्हाला स्वतःची चांगली तयारी करणार सस्टेन करण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करावं लागेल ऑफकोर्स. आणि त्याच्यामध्ये ताकद
सगळ्या बाजूनच तुमची डेव्हलपमेंट ती तयारी तुमची पाहिजे. जर ती असेल तर टिकता तुम्ही. लाईक खूप मोठी उदाहरण आहेत, अभिषेक बच्चन सारखा माणूस जो एवढा मोठ्या महावृक्षाचा खाली वाढलेला पोरगा, पण तो इतका मोठा नाही झाला बेसिकली, होऊ शकला नाही. कारण त्याच्या क्वालिटीज होत्या, त्याला त्याच्या वाट्याला मिळालं, पण तो इतका मोठा नाही होऊ शकला तो. कारण तेच की ओळखीने संधी मिळतात, पण ते टिकवणं स्वतःवरती. सुशांत सिंग राजपूत लांबून आला, बाहेरून आला, काही बॅकग्राऊंड नसताना स्वतःच्या क्वालिटीने एक एक करत गेला, पण ती मिळालेल्या प्रत्येक ठिकाणी त्यानं वेगळं काहीतरी काम करत गेला आणि मग तो मोठा झाला. राईट. प्रत्येक अपॉर्च्युनिटी त्यांनी घेतला आणि त्याला त्याच्या वेळेस वेगळं काय देऊ शकला ते त्यांनी पाहिलं. कष्ट आहे त्यापाठी, खूप कष्ट आहे. त्याने फिजिकवर कष्ट घेतले, त्याने भाषेवर कष्ट घेतले, कम्युनिकेशनवर कष्ट घेतले, त्यांनी PR कष्ट घेतलेत, ह्या सगळ्यांवर कष्ट घेतले त्यांनी, आणि ते कर मोठा झाला. मग आता ते जे काही झालं ती गोष्ट वेगळी आहे, पण कष्ट आहे त्यापाठी मागे. ते कष्ट म्हणजे ते कष्ट आहेत, एफर्ट्स आहेत आणि हार्डवर्क आहे. करेक्ट. तर संधी आता अवेलेबल आहेत, तर तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. तर लगेचच आता बरेचदा मी मुंबईच्या ऑडिशनला ज्यावेळेला आम्ही एखाद्या प्रोजेक्टला येतो, ज्यावेळेला इतकी गर्दी असते, हजार दीड हजार एका प्रोजेक्टसाठी, हा आरामनगर अंधेरी आणि ह्या ठिकाणी येतात लोक ऑडिशन देण्यासाठी, तर हजारो लोक येतात, पण तिथला खूप कमी लोक आहेत अशी की ती तयार होऊन येतात छान, ज्यांना माहिती आहे आम्हाला काहीतरी करायचं आहे म्हणून ऑडिशन द्यायला. सर तसं नाही, नसलं पाहिजे, तयारीने उतरलं पाहिजे, भाषेवर काम केलं पाहिजे, तुमच्या बॉडी लँग्वेजवर काम केलं पाहिजे, आपण जे डिलिव्हर करतोय त्याच्या आवाजावर काम केलं पाहिजे. सगळं करून तुम्ही ज्यावेळेला जाता, त्यावेळेला एखादी संधी आली तर मग ते त्या संधीचं तुम्ही सोनं करता, किंवा तुम्हाला ॲटलीस्ट एंट्री मिळते. बरोबर. म्हणजे ते जे बाकीचे जे कंटेंडर्स ऑपोनेंट्स आहेत असं म्हणू शकतो आपण त्या रूममध्ये, त्याच्यावरती मात म्हणून आपल्याकडे एक ॲडव्हान्स एक प्रिपरेशन किंवा आपण एक टेक्निक आपली बनवली आहे वर्कशॉप करून किंवा काही शिकून करेन तरी. करेक्ट. तर त्याच्यावरती एक ऍडव्हान्टेज पॉईंट आहे की आपले जास्त चान्सेस सिलेक्ट व्हायचे. बरोबर, एकदम बरोबर, एकदम बरोबर. त्यासाठी तुम्हाला असे मी छोटे वर्कशॉपला की आपण आता आपण एक वर्कशॉप यंग झोन इंडिया थ्रू करतो आहोत, ऍक्टिंग कॅमेरा समोरचं कसं ऍक्टिंग करायचं काय. आपण आता खरं तर हा 5 दिवसांचा मोठा हे आहे, म्हणजे 48 तास जवळजवळ 50 तास आपण एकत्रित असणार, मुलं आणि हे सगळे जे काही असतील ते पार्टिसिपेट एकत्रित असणार आहे. तर त्याच्यामध्ये काम करताना बऱ्याच गोष्टीवर आपण काम करणार, की एकतर तो बेसिक नॉलेज त्यांना देणार की काय गरजेचं आहे करण्यासाठी, एक दिशा दाखवणं म्हणतात ना, ती दिशा तिथे दाखवली जाईल. राईट. की तुमच्या आवाजावर तुम्ही काम कसं करा, तुमच्या बॉडीवर तुम्ही काम कसं करायचं आहे. मुळात आपल्या चेहऱ्यावर जे भाव आहेत, भले मला वाटते की मी रडतोय रे, पण ते खरोखर उमटते का, समोरच्या माणसाला कळतंय, असं करून कोणी रडेल, पण ते बोलता बोलता डोळ्यात पाणी येऊन तो भाव समोरच्या माणसाला कळतो का तो. तर हे जे आहे ना, तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागते. येस. म्हणजे असं नेहमी म्हणतो की मी बाथरूम सिंगर आणि क्लासिकल सिंगर किंवा ट्रेन सिंगर याच्यामध्ये फरक काय आहे, की बाथरूम सिंगरला तो कदाचित एका वेळेला मूड लागतो आणि इतका सुंदर गातो की घरातल्याला वाटतं की स्टार जन्मला आपल्या घरामध्ये, आणि तर तसंच तो परफॉर्मन्स करायला सुरुवात करतो, पण ते तोच परफॉर्मन्स त्याला दरवेळेला देता येत नाही. राईट. कधी कधी शब्द अडकतात, कधी कधी स्वर लागत नाही, बेसुरा होऊन जातो, बेताला होऊन जातो, नंतर ते काहीतरी भलतच होऊन जातो, आवाज चिरकतो, किंवा खूप वेळ गाणं म्हटल्यामुळे आवाज दाबला हे होतं, बसला जातो. तर हे ट्रेंड सिंगर त्याच्याबाबतीत होत नाही, कारण त्यांना त्याचा बेस खूप पक्का असतो, त्याला माहिती किती आपण जाऊ शकतो. खरं त्याची रेंज त्याला माहिती, पट्ट्याच्या पट्टी त्याला माहिती असते, त्याने आरव आवरव सारेगम पदनीसा वर टिपेला जाऊन खालीपर्यंत आलेला असतो तो, आणि त्याची रेंज त्याला माहिती असते. परफेक्ट स्वर कसा लावायचा, प्रत्येक सा लाव रे बाबा की पंचम लाव, तर पंचम त्याला लावता येतो पटकन, त्याला तो जो एक्सपेक्टेड आहे तोच करेक्ट करेक्ट ती बरोबर बांध मारता येतो. तर हे साधनेमुळे होतं, शिकण्यामुळे होतं. तर ते शिकलं पाहिजे, तो बेस पक्का केला पाहिजे. म्हणजे कुठेही तुम्ही थिएटर, म्हणजे जर तुम्ही टेलिव्हिजन किंवा सिनेमामध्ये जाणार असाल किंवा ॲड फिल्ममध्ये जाणार असाल, तर तुमचा थिएटरचा बेस जर असेल, तुमचा लर्निंगचा बेस जर असेल, तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो त्या गोष्टीचा. भले बाय क्रूप कधी कधी एखादं चांगले येत असेल, पण ते दरवेळेला तुम्हाला येईल असं नाही. बरोबर. दरवेळेला तुम्हाला मिळेलच असं नाही, त्याच्यावरती पकड जर जमवायची असेल तर शिकावं लागेल. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर म्हणजे कसं आहे की माझ्याकडे शुद्ध भाषा असेल तर मला अशुद्ध बोलता येईल, पण मी खूपच मुळातच अशुद्ध बोलत असेल, शुद्ध भाषा, तर शुद्ध बसायला खूप प्रॉब्लेम येणार. राईट. हा बेसिक फरक आहे. तर ते काम आपण या वर्कशॉपमध्ये करतोय,
मला वर्कशॉपवरून हा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही आता एवढे सिरियल्स त्याचे एपिसोड्स तुम्ही डायरेक्ट केलेत, त्यावेळेस मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तुमचा संबंध आला असेल, परत असेही काही कलाकार असतील ज्यांनी नुकत्याच पाऊल टाकला इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला त्यांचा मे बी त्या एपिसोडसाठी किंवा त्या सिरियलमध्ये, आणि अजून एक अशी व्यक्ती असते की जी ह्या नुकत्याच ज्यांनी पाऊल टाकलं त्यांच्या मागे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली ऑडियन्स जे कोणी ॲक्टिंगमध्ये इंटरेस्टेड लोक आहेत असे ज्यांना आता पुढे जायची इच्छा आहे, तर ह्या तिघांमधला गॅप किती आणि कसा भरून काढता येईल तुम्हाला काय वाटतं, की जो ऑलरेडी सेटल्ड आहे आणि त्याला फक्त सस्टेन करायचं आहे, जो नुकताच एंटर झाला आणि त्याला आता पुढे ग्रोथचा पाऊल उचलायचा आहे, आणि ज्याने काही स्टार्टच केलं नाही फक्त आता स्टार्ट करून मेन ते स्ट्रगल आहे ते फेस करायचं, तर डिफरन्स आणि जर्नी डिफरन्स मेन हा आहे की एकाला संधी मिळाली, एकाला नुकतीच मिळाली आणि एक ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे, हा ती बेसिक त्यातला फरक आहे. जो एस्टॅब्लिश आहे त्याला आपलं आता जे आपण काम करतोय ते टिकवायचं त्याच्यापेक्षा वेगळं करायचंय आणि आपलं नेहमी अपग्रेड करत करत स्वतःला अपग्रेड करत करत पुढे घेऊन जायचं जेणेकरून त्याला सातत्यानं काम मिळेल. नुसतंच ऍक्टिंग लेवलवर नाही तर त्याच्या पर्सनल पी आर पासून सगळ्या गोष्टी, त्याचं वागणं बोलणं, माणूस म्हणून कसा आहे तो. जनरली काय होतं की मोठा माणूस झाला की पहिल्यांदा डोक्यात हवा जाते, बरोबर, हवा झाल्यानंतर मग तू त्याचा जर संस्काराचा बेस जर पक्का नसेल तर तो माणूस लवकरच मग जमिनीवर आपटतो, कारण त्याच्या गुणांनी मग तो थोडासा टँट्रम्स करायला लागतो किंवा वेगळं वागायला लागतो, मग असं करायला की हळूहळू लोक अवॉइड करायला लागतात, थोडं सहन करतात अगदी क्वालिटी आहे म्हणून पण नंतर नंतर आवडतात. तर हे त्याच्यापुढे चॅलेंज असतं की चांगलं हे करून स्वतःला ग्रो करणं, मॅच्युरिटीकडे जाणं आणि पुढे ग्रो करणं, हे त्याच्या त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्या पर्स्पेक्टिव्ह ते आणि नवीन नवीन संधी ज्या रोल मी केलेले नाही त्याच्यापेक्षा वेगळं काम मला कसं मिळेल, मी कसा अप्रोच लोकांना करेन, वेगळ्या डायरेक्टर्सना वेग कास्टिंग घ्यायचं सीन्सना, असा त्याचा जर्नी असू शकतो. ज्याने नुकतंच सुरू केलं त्याच्यामध्ये भरपूर फिअर आहे की आता मी सुरू केलं मी बरोबर करतोय की नाही, हे बरोबर येते की नाही, आणि मला आता थोडा पी आर वाढवला पाहिजे, मला ह्या गोष्टी केल्या पाहिजे, मला थोडा त्याच्यामध्ये एनर्जी खूप जास्त असते की स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तो 100 नाही 150 वर तो त्या एनर्जीने तो ओतून काम करत असतो आणि तसं करावं बेसिकली. त्याशिवाय तो तुम्ही त्यात हे करत बरेच लोक आपल्या आपले प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि त्या ह्याच्यामध्ये स्ट्रगल करत असतात, तर त्या सगळ्या प्रॉब्लेमना छेद देऊन तुम्हाला तुमच्या कामावर फोकस राहून तुम्हाला खूप असतात. आपण माणूस आहोत, माणूस आहोत, आजूबाजूला सगळं घेऊन आपण येतो, असं नाही की स्टार्स आहेत म्हणून प्रॉब्लेम्स नाही, स्टारला पण त्याला पण आहे, खूप मोठा स्ट्रगल आहे, पण ते सगळं बाजूला करून तुम्हाला तुमच्या कामावर फोकस राहून त्यातून चांगलं काम तुम्हाला देता आलं पाहिजे, याचा तो स्ट्रगल नेहमी चालू आहे. मग तो जो करत असतो तो सगळं शिकत असतो की कॅमेरासमोर मी कसा दिसतोय, ओके वाईड शॉट लागलाय तर मी कुठे मला उभं केलंय, लॉंग शॉटला मी कसा दिसतोय, क्लोजअपला मी किती कितपत माझा टाईट क्लोजअप आहे, टाईट क्लोजअप आहे तर माझा चेहरा असा हल्ला तर मग मी फ्रेमआउट होणार आहे, तर ते सांगत की नाही प्लीज कमी कर कमी कर कमी कर, कमी करण्यामध्ये माझा फ्लो हलवतो का, मी माझी ॲक्शन कंटिन्युटी, माझी इमोशन कंटिन्युटी मी मिस होते का, ह्या सगळ्या स्ट्रगल. आणि कसं असतं की सिनेमा करताना किंवा टेलिव्हिजन सिरियल करत असताना एक टेक झाल्यानंतर, मास्टर शॉट झाल्यानंतर तुमचा ज्यावर क्लोजअप लागतो त्याच्या दरम्यान तुम्हाला जवळजवळ एक 2 ते 3 तास गेलेले असतात. तर मी मास्टर शॉटला मी एक्झॅक्टली काय केलंय, मी असा हात बोलताना केला का, मी आय थिंक मी बोलताना तुमच्याशी हेच तुम्हाला तिथे क्लोजअपला पण सेम करावं लागतं, आय थिंक मी तुमच्याशी सेम ऍक्शन कंटिन्युटी, इमोशन कंटिन्युटी, आवाज तोच, तर त्यासाठी तुम्हाला एक अभ्यास लागतो, बरोबर, तुमचा फोकस लागतो. जरा तुमचा फोकस हाललेला असला आणि तुम्हाला ते जमलं नाही तर तुम्ही मग भलतंच करायला लागतात आणि ते मॅच होत नाही, मग शिवाय मग जर ते नाही झालं तर तुम्ही बाजूला पडायला लागता. म्हणून ते खूप कॉन्शियसली खूप अगदी कॉन्सन्ट्रेशन राहून त्याला ते काम करत असत, ते शिकण्याची प्रोसेस त्याची पुढची चालू राहते. लाईट कसं घेईल मी, कॅमेरा अँगल्स काय असतील, डायरेक्टरला एक्झॅक्टली काय पाहिजे, मी कसं करतोय, डायरेक्टर कॅप्टन तू शीप म्हणतात का म्हणतात, कारण त्याच्या डोक्यामध्ये एक फ्लो आहे, त्या स्टोरीचं एक चित्र निर्माण झालेलं आहे, त्या तो चेच चित्र पडद्यावर उतरण्यासाठी सगळे लोक त्याला हेल्प करत असतात, सिनेमॅटोग्राफर, प्रोडक्शन डिझायनर, कॉस्ट्युम डिझायनर, कास्टिंग किंवा आर्टिस्ट, ही सगळी लोक त्याला त्याचा तो जो चित्र आहे ती त्याच्यात रंग भरण्यासाठी मदत करत असतात.
सो तसा मी त्यात बरोबर बसतो की नाही, कमी भलत्याच ट्रॅकवर आहे आणि तो डिरेक्टर भलत्या ट्रॅकवर आहे, मग कॉन्फ्लिक्ट व्हायला सुरुवात होतात. तर ते सगळ्यात मोठं मोठं स्ट्रगल आहे. आता पाठीमागचा जो माणूस आहे त्याला जर पुढे कॅमेरासमोर जर यायचं असेल तर त्याला अर्थातच मोठा खूप मोठा स्ट्रगल आहे. काही लोकांना पटकन संधी मिळते, काही लोकांना संधी मिळण्यासाठी खूप वाट पाहावी लागते, वेगळ्या सातत्याने वेगळी दरवाजे ठोकावे लागतात, जाऊन वेगळ्या ठिकाणी अपमान पण सहन करा, अपमान सहन कर, रिजेक्शन सहन करावं लागतं, फ्रस्ट्रेशन येतात. मुंबईमध्ये रोज जवळजवळ 500 ते 600 नवीन आर्टिस्ट येतात मिनिमम, अगदी मी अगदी जुजबी सांगेल तुम्हाला, तर रोज येतात, रोज नव्याने एंटर झालेले, स्ट्रगल करण्यासाठी एंटर झालेले नव्याने लोक रोज नव्याने. तर त्यांचा स्ट्रगल नेहमीच असतो की त्यांना काय बेस घेऊन आलेत ते, त्यांचं इकॉनॉमिकल प्रिपरेशन काय, म्हणजे मी सर्वाईव्ह किती वेळ करू शकतो, कोणी मला जर काम नाही दिलं तर मी काय खाऊन जगणार आहे, रेंट द्यायला लागणार, तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी खर्च आहे, तुमच्या लुकवर खर्च आहे, तुम्ही असे कम्प्लीट मळके कपडे घालून गेला तर तुम्हाला कोणीच फोटोशूट, पहिली मेन गोष्ट फोटोशूट आता गेलंय खरं तर, आता सध्या फोटोशूट प्रोफाईल आणि हे सगळं बंद झालं, इम्पॉर्टंट नाही आहे. हा म्हणजे आताचे कास्टिंग जे लोक जे प्रॅक्टिस करतात त्याच्यामध्ये फोटो प्रोफाईलला जास्त महत्व देत नाही, तुमची लाईव्ह ऑडिशन तुम्ही जे रेकॉर्ड केलेलं आहे त्याला जास्त महत्व देतात, तुमचं इंट्रो, तुमचं इंट्रो कसं झालं आहे, तुम्ही हे काय केलंय, तुम्ही तुम्हाला सांगतात पण हे जरा लाऊड होते ते कमी कर वगैरे, रिटेक पण बरेचदा करतात लोक जर चांगला माणूस वाटत असेल तर त्यात तुम्ही कसं आहे ते इम्पॉर्टंट आहे. कारण बरेचदा आम्हाला डिरेक्टर लोकांना नेहमी प्रॉब्लेम होतो की फोटोवरनं अंदाज नाही मानता येत, बरोबर, हा फोटोनं अंदाज मानतो की हा लुकला मॅच होऊ शकतो, होऊ शकतो लुक कॅरेक्टरला मॅच होऊ शकतो की नाही इतकं सांगू शकतो आपण, पण फोटो वेगळा असतो आणि तुम्ही हे करणं वेगळं असतं, सो तो डिफरन्स आहे. तर ते करत त्यांना ते सस्टेन करायचं असतं आणि जगायचं असतं आणि स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घ्यायचा असतो, फार मोठा स्ट्रगल येतो. काही काही लोकांना पटकन मिळतं आणि ते झपाझप जातात, काही लोक तिथं चुकलेली आहेत म्हणून एंटर होतात आणि त्यांना एक एक हळूहळू ओळखी मिळतात मिळायला लागतात. नव्या लोकांना उभं करून घेत नाही, करून घेत नाही जनरली कोणी. जर मी खूप स्ट्रगलमधून गेला असेल आणि मी त्याला माणसाला नीट मी हे करेन बाबा काय आलं कुठं आला आहेस काय करतोयस, आता जीव थोडासा खा, जर काम असेल तर मी नक्की सांगेन तुला, ऍटलिस्ट मी त्याच्याशी बोलेन कारण मला माहिती आहे मी कुठल्या स्ट्रगल मधून आलो कसा आलो मी. पण इथं कुणी म्हणत असेल तुला दिलं आणि काहीतरी त्यात नादाल लागू नको, असतील तर देतील लोक नक्की नक्कीच काम. सो बी ऑन दॅट, फोन नंबर दे जर वाटलं तर तुला बोलून घे असं म्हणून त्यांना बाजूला करतो बाबा, जनरली लोक विचारत पण नाही. सो हा स्ट्रगल त्या माणसाला जो कॅमेराच्या पाठीमागे त्याला पुढे येण्यासाठी करायचं आहे तर ते नुसतंच तेवढं नाही करायचं, तयारी ती तयारी पण इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली ती मेन आहे की माझा आवाज जरूर लागतोय का, मला जर संधी मिळाली मला एखादं कॅरेक्टर मिळालं तर त्या कॅरेक्टरला मी 100% देऊ शकणार आहे का, माझा चाबूक असा माझा परफॉर्मन्स मी तिथे देणार आहे का, मी करेक्ट माझं डिलिव्हर होणार आहे का आणि त्याने मला रेकग्निशन मिळणार आहे का, ह्याची जी तालीम पूर्वतयारी आणि रिहर्सल ज्याला म्हणतात ना रियाज, ते सगळं तुमचा तो चालू असणार गरजेचं. हा तीन वेगळे पर्स्पेक्टिव्हचे म्हणजे त्यांच्यासाठी आता चान्स हा आहे की त्यांच्याकडे जो टाइम आहे त्यांनी प्रिपरेशन तयार होण्यामध्ये घालायला पाहिजे, करेक्ट, आणि जेव्हा त्यांना वाटेल की ते तयार आहेत तेव्हा त्यांनी तो स्टेप घेतला पाहिजे ऑडिशन्स हे सर्व गोष्टी राईट अप्रोच करणं. खरं तर शिवम आत्ता या जे आता नवीन लोक काम करणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे की खूप खूप सारे माध्यम ओपन झाले आहेत, खूप मीडियम ओपन झालेत, ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे खूप वेबसिरीज निघायला लागल्यामुळे, सिनेमे डिजिटल प्लॅटफॉर्मवर यायला लागल्यामुळे आता बऱ्यापैकी लोक खूप ऍक्टिव्ह झालेत, वेगळे प्रोडक्शन हाऊसेस. पूर्वी कसं एक ग्रुप होता म्हणजे संजय मांजरेकर, महेश मांजरेकर आणि असं वेगळं लाईक यशराज आणि असे असं फिल्म असणारे ते टॉप मेन काही लोक काम करायचे. पण आता ज्याच्याकडे कला आहे, ज्याच्याकडे टेक्निक आहे, ज्याला माहिती आहे सगळं, तो स्वतःचं घेऊन काम करू शकतो, त्याचा एक्सपेरिमेंट करू शकतो, अप्रोच होऊ शकतो, त्याला त्यासाठी माध्यम आहे, ऍटलिस्ट युट्यूब तरी आहे, राईट. सो अशा माध्यमांमुळे संधी खूप ओपन झालेली आहेत. पूर्वी सिनेमा आणि टेलिव्हिजन होतं, त्या दोन्ही याच्यामध्ये जाणं खूप अवघड होतं, त्यासाठी खूप मोठा स्ट्रगल होता, पण आता सहज उपलब्ध आहे, राईट. तुम्हाला जर तुम्ही तुमची व्यवस्थित स्वतःवर काम केलं तर तुम्हाला संधी मिळतेच मिळते, हा पॉझिटिव्ह हे आहे. फक्त त्या संधीचं तुम्ही कितपत काम मिळालेल्या संधीचं तुम्ही कितीपत करता, ती किती छान पद्धतीने ती मस्त त्याला हे करतात, त्याच्यावर तुमचा सक्सेस जो पुढचा जो स्पीड आहे तो अवलंबून आहे. बेसिकली आता खरंच
खूप खूप संधी उपलब्ध आहेत. खूप पूर्वीपेक्षा संधीचं जर बोलायचं गेलं तर ही आपली जी वर्कशॉपची आपण बोलतो ही पण एक संधीच आहे जी नवीन लोक त्याचा उपयोग करून घेऊ शकतात आणि ज्या गोष्टी ऍक्टिंग बद्दल सगळ्या गोष्टी शिकू शकतात. आणि मला वाटते सर आपण एक त्यांच्याकडून एखादा व्हिडिओ शॉर्ट फिल्म काहीतरी बनवून घेणार आहे. नक्कीच. आय थिंक शिवम मगाशी आपण ऑफलाईन जे बोलत होतो की तुम्ही वेबसिरीज प्लॅन केलेली आहे यंग झोन इंडियाच्या बॅनर खाली एक वेबसिरीज लॉन्च केली त्याच्यामध्ये भरपूर कॅरेक्टर्स लागणार आहे सपोर्टिंग सगळ्या. सो ह्यातून इमिजिएट तयार होणारी मंडळी किंवा ऍटलीस्ट त्यांना कळते आणि त्यांची तयारी दिसते यामध्ये जे बेस्ट असतील ते आपण घेऊ शकतो. करेक्ट करेक्ट. त्यामुळे आणि मी पण बरेच प्रोजेक्ट करत असतो. तुम्ही आपण सगळे मिळून करणार आहोत. वेगळे प्रोजेक्ट ओपन होणार आहेत. पहिल्यांदा संधी घेणे ह्याच लोकांना जी जवळची माझी आहेत माझ्या बरोबर काम करून गेलेली आहेत ज्यांना मी ओळखतोय ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे ज्यांच्या ज्यांच्या सगळ्या चेंजेस साठी मी काम केलेलं आहे त्या लोकांनाच मी संधी देईन नक्कीच. येस. जे ज्यांना तुम्ही ओळखताय ज्यांना माहिती की ते कसे पडद्यावर दिसणार आहे कसं ऍक्टिंग करणार आहे करेक्ट कारण तुम्ही शिकवले त्यांना. बरोबर. एक्झॅक्ट. त्यामध्ये खूप मोठी संधी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्याने कोणी अजून वर्कशॉप साठी एनरोल नसेल केलं तर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जाऊन वर्कशॉप बद्दल डिटेल्स माहीत करून घेऊ शकता. आमचा हेल्पलाईन नंबर आहे 9011256256 हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही पिंग करून डिटेल्स मागून घेऊ शकता आणि एनरोल नसेल केलं तर आत्ता तुम्ही लगेच एनरोल करू शकता. ही संधी सोडू नका. हीच माझ्याकडून एक रिक्वेस्ट असेल कारण मी पण त्याच झोनमध्ये आहे आणि मी त्या झोनमधून आलो आहे ॲक्टिंगच्या. आणि मी स्वतः सरांचे वर्कशॉप अटेंड करणार आहे कारण मलाही सरांकडून खूप शिकायचं आहे. दॅट इज द रिक्वेस्ट फॉर यू गाईज फॉर द डे. येस नक्कीच. कारण तुम्ही जॉईन केलं तर मजा येईल. बेसिकली एक दुसरी गोष्ट यात नाही की माझा 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी खूप आर्टिस्ट लोकांबरोबर काम जे काही शिकलं ते शेअर करतो. करेक्ट. आणि ट्रान्सपरंट मला ते खूप आवडतं की माझ्याकडे कुठलंही न ठेवता मला द्यायला आवडतं. समोरचा माणूस किती घेतोय ते त्याच्यावर अवलंबून आहे. ते अगदी बरोबर आहे. करेक्ट. दॅट डिपेंड्स ऑन द पर्सन त्यांना ते कसं घ्यायचं आणि कसं इम्प्लिमेंट करायचं आहे. तर हे होते डायरेक्टर शिवाजी सर ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली गप्पा मारल्या आणि त्यांच्याकडून त्यांची स्टोरी आपण जाणून घेतली. तर आय होप की जेवढ्या कोणी ऑडियन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांना एक भलेही तो प्रो ॲक्टर असू देत भलेही तो आत्ताच एंटर झालेला आर्टिस्ट असू देत किंवा जो विचार करतोय तिघांना सरांकडून एक बेस्ट ॲडवाईस आपण जे म्हणतो ते मिळाले असेल की त्या फेजमध्ये असणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे आणि काय करावं. मला असं वाटतं की एवढा हा व्हिडिओ जो पहिला झाला आहे हा द बेस्ट मोटिवेशनल व्हिडिओ मी असं म्हणू शकतो सरांकडून जो मिळाला यंग झोन इंडियाला. आणि ह्याचा पुरेपूर फायदा तुम्ही उचला आणि आपण रजा घेऊयात आजसाठी. परत भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये नवीन गेस्टसोबत आणि ह्याच एनर्जीसोबत. थँक्यू. थँक्यू. सॉरी. नो प्रॉब्लेम. थँक्यू. कॅज्युअल.